तो मित्रांनो नमस्कार, पुढील धमाल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत सांगली स्टँडवरती, जो रेणुका नाश्ता सेंटर म्हणून गाडा लागतो पोह्याचा, पोह्यासाठी खूप फेमस आहे। आणि सगळ्यात पहिल्यांदा स्टँडवरती दादांनीच पोहे चालू केले होते। पहाटे 3 वाजल्यापासून हे पोह्याचा स्टॉल इथं असतो। तर दादांनी रिक्वेस्ट केल्यामुळे आपल्याला पोह्याची रेसिपी दाखवण्यासाठी त्यांनी घरी बोलवलं आहे। तर पहा आता रात्रीचे 2:30 वाजलेत आणि इथं पोह्याचा स्टॉलवरती पोहे कसे केले जातात, प्रिपरेशन कसं केलं जातं ते आपल्याला बघायला मिळणार आहे। प्रथमच आपल्याला हे आपल्याला संधी मिळते की पोहे कसे केले जातात स्टँडवरचे ते बघायला मिळते। तर रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आम्हाला। थँक्यू। आता दादांना स्टॉलवरती आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या त्यांनी काय काय रेसिपी करतात, रेसिपीसाठी काय काय वापरतात ते बघणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा देखील मारणार आहोत। चला तर मग। तर मित्रांनो पोह्याची रेसिपी बघण्यासाठी रेणुका नाश्ता सेंटरवरला आहोत आणि बाळूदादांना रिक्वेस्ट केली आपण पोह्याची रेसिपी कशी करतात ते दाखवण्यासाठी त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केले त्यांच्या घरी। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतोय ते म्हणजे फ्रेश अशी कोथिंबीर इथं बघू शकता तुम्ही, आता बारीक करून घेतलेली आहे आणि तेल तापत ठेवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आता हे तेल कडक असं तापलेलं आहे आणि इथं फ्रेश असा कढीपत्ता, जिरे आणि मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, तसंच कांदा देखील बारीक चिरून तयार ठेवलेला आहे। तर आता ही पुढची प्रोसेस आता आपण बघूयात। कांदा आणि बटाटा कशासाठी घेतला आहे? कांदा पोह्यासाठीच, पोह्यामध्ये बटाटा देखील घातला जातो। ओके, तर हे तेल कडक तापवण्यासाठी गॅस मोठा केलेला आहे आणि हे तेल खूप छान असं तापलेलं आहे। यानंतर आता हे कढीपत्ता, जिरे मोहरी आणि बारीक केलेली मिरची यामध्ये टाकण्यात येईल। आता या गरम तापलेल्या तेलामध्ये कढीपत्ता वगैरे टाकलेला होता आणि हे कांदा आणि बटाटे देखील टाकलेले आहेत। कढीपत्ता, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जिरे हे सगळे जे मटेरियल आहे ते एकदमच टाकलेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आणि या खूप मोठ्या अशा फ्लेमवरती हे व्यवस्थित भाजून घेतलं जातं आहे। आता तर हे सगळे जे मसाले होते ते एकत्रच आता एकदम टाकलेले आहेत आणि हे आता भाजून घेतलेले आहेत। इथं बघू शकता मित्रांनो आज खूप मोठी आहे आणि त्यावरती हे भाजून घेतलं जाते आणि जवळजवळ 3-4 सेकंदामध्येच याचा एक खूप सुगंध असा दरवळतो होता सगळीकडं। हे तेल चांगलं तापलं असल्यामुळं हे मसाले सगळे आता एकजीव होत आहेत चांगले। तर मित्रांनो बाळूदादांचा स्टॉल जवळजवळ 15 ते 20 वर्ष स्टॉल सांगलीच्या स्टँडवरती लागतो आणि पोह्यांची सुरुवात स्टँडवरती बाळूदादांनीच केली आहे। तर खूप जुना हा स्टॉल आहे आणि ह्याची रेसिपी आपल्याला आता आपण समोर बघतो पोह्यांची। तर स्वच्छ अशा ह्या कढईमध्ये हा मसाला सगळा आता भाजून तयार होतो आहे, समोर बघू शकता तुम्ही। ही स्वच्छ अशी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे। पोह्याची तयारी करताना मित्रांनो इतका मोठ्या फ्लेमवरती पहिल्यांदाच काम करताना बघतोय मी, माझ्यासाठी हा वेगळा एक्सपिरियन्स आहे। खूप मोठ्या फ्लेमवरती हे सगळे मसाले एकदमच टाकलेले आहेत दादांनी। आपण जिऱ्याची फोडणी वगैरे पहिल्यांदा करतो पण तसं नाही आहे, सगळे मसाले एकदमच टाकून हे आता व्यवस्थित तेलावरती फ्राय केले जात आहेत, समोर बघू शकता तुम्ही। आता हे आता मसाले व्यवस्थित फ्राय होत आहेत आणि स्टँडवरती गेल्यानंतर पोह्याचा जो सुगंध येतो तो टिपिकल ह्या मसाल्यामुळेच येतो हे आता लक्षात येते। तर हा खूप चांगल्या पद्धतीमध्ये हा आता मसाला भाजला जातो समोर आपल्या। आता ह्यामध्ये
साखर आणि सोललेले शेंगदाणे पांढरे ते टाकलेले आहेत. तर ह्या मसाल्यामध्ये आता सोललेले शेंगदाणे आणि साखर ॲड केलेले. समोर बघू शकता तुम्ही भाऊ दादा खूप एकाग्र होऊन हे मसाले फ्राय करतात आणि हे सगळे मसाले खूप चांगल्या पद्धतीने इथं फ्राय व्हायला लागले. तर इथं तुम्ही बघू शकता हे मसाले खूप छान अशा पद्धतीने इथं शिजायला लागलेत म्हणजे अशा फ्राय व्हायला लागलेत. ह्या भरपूर तेलामध्ये ते पोह्यासाठी लागणारा मसाला तयार होते. आता ह्यामध्ये दादांनी पाणी टाकलेलं आहे आणि हे पाण्यावरती हे आता मसाले बेक करून घेतले जातील व्यवस्थित. इथं आपले मित्र पण आले आहेत बघू शकताय स्टॉलवरती. घरापाशी पोहे गरम गरम खायला डायट आता स्टॉलवरतीच इथं मित्र आले आहेत आपले सांगलीकर. तर हे आता पोहे जे आहेत हे भिजवून ठेवले होते. दादा कधी पोहे भिजवले ते? आत्ता 5 मिनटापूर्वीच भिजवले ते. हे थोड्या वेळापूर्वीच पोहे धुवून भिजवून ठेवले होते आणि हे मऊ मोकळे करून आता हे या मसाल्यामध्ये टाकले जातील. आता ह्या भिजवलेल्या पोह्यावरतीच हे कोथिंबीर जी आहे ती टाकलेली आहे. तसंच हा काय टाकला आता? खोबरं देखील आता टाकलेलं आहे. खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे. मसाला आता हा चांगला उकळतो आहे तुम्ही समोर बघू शकता. आणि हे बाळूदादा आता ह्या स्टॉलला हा गजरा लावतात. हा हार बांधतात. दिवसाची सुरुवात ही अशी हार बांधून केली जाते. रोज फ्रेश असा हार या स्टॉलला लावला जातो. समोर बघू शकता हा खूप सुंदर असा हार ताजा हार या स्टॉलला लावलेला आहे आणि दिवसाची सुरुवात दादांनी केलेली आहे. इकडं मसाला तयार होतोय चांगला उखळतोय तोपर्यंत दादा स्टॉलला आणि रेणुका मातेच्या फोटोला हार घालून दिवसाची सुरुवात आता करत आहे. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो आधी देवाचे अधिष्ठान पाहिजे तर तसंच सुरुवात केलेली आहे. अगदी आधी देवपूजा करून आता हे सुरुवात केलेली आहे. तर ह्या पोह्यांवरतीच हा मसाला टाकलेला आहे आणि आता हा एकजीव करून घेतला जाईल. तर खूप युनिक अशी पद्धत बघते पोह्यांची मित्रांनो. तयार केलेला मसाला सगळा ह्या पोह्यांमध्ये स्वच्छ केलेल्या आणि भिजवलेल्या पोह्यांवरती टाकलेला आहे आणि हे खूप चांगल्या पद्धतीने आता हा मिक्स केला जाईल. आता समोर बघू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतले जाते पोहे. किती किलोचे पोहे आता हे? 4 किलोचे. तर हे 4 किलोच्या पोह्यासाठी हा मसाला केला होता आणि हे पोहे आता तयार होत आहेत समोर आपले. चार किलोचे पोहे एकत्र हलवणं जोक नाही मित्रांनो. खूप ताकद लागते. जिमला जायची गरज नाही. व्यायाम इथंच होतो. तर मित्रांनो स्टॉलवरती आता पोह्याची रेसिपी चालू झाली आहे. तेवढ्यातच मित्र सगळे गोळा झाले सांगलीकर. तर मित्रांनो कुठून आले सांगा तुमचं नाव सांगा. मी शुभम मोहिते. ओके. सांगलवाडीतनं आलो आहे. सांगलवाडीतनं तुम्ही? राहुल. राहुल तुम्ही कुठून आला? सांगलवाडीतनं. सगळे सांगलवाडीचे? गौरव सांगलीवाडीतून आले. सगळे मित्र आपले सांगलीवाडीतनं एवढ्या लांब पोहे खाण्यासाठी आले आहेत. कधीपासून येत आहे स्टॉलवरती? गेले 1 वर्ष 2 वर्ष झालं असं. रोज यायचं. रोज येतं रात्री? हां.
रोज रात्री येऊन पोहे गरम गरम पोहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हीच टेस्ट करताय. असं काही नाही, आमच्या आधी वगैरे करून तुम्ही तर स्टँड वरती 3:30 गाडी लागतात, पण हे मित्र 3:30 स्टॉल सांगलीच्या स्टँड वरती लागायच्या आधीच 2:30 इथे येऊन पोहे टेस्ट करून जातात. सांगलीमध्ये जेवढे असे म्हणजे पोह्याचे गाडी वगैरे आहेत त्यांच्याकिंता म्हणजे अशी क्वालिटी वगैरे येतात त्याची ना, ते एकदम मस्त असते. पोहे खाल्ल्यानंतर भारी वाटते एकदम गरम गरम वगैरे, त्यामुळे मी रोज रात्री असं येऊन जातो इथे. रोज रात्री येऊन जातो. तर मित्रांनो बघू शकताय पोह्याच्या बाबतीत सांगलीकरांच्या गळ्यातला ताईत म्हणाला हरकत नाही बाळू दादांना, कारण खूप जुना गाडा आहे आणि खूप लोक इथं ओळखतात दादांना आणि सांगली स्टँडवरती पोहे खायला इथं आवर्जून येतात. तर आपण आता पोह्याची रेसिपी बघितली आणि पुढची रेसिपी काय काय करून दाखवत बाळू दादा ते एकदा आपण चेक करणार आहोत. चला तर मग, तर आता पोहे रेडी झाले आहेत मित्रांनो आणि आता इथे बघू शकताय समोर इथं पोहे तयार आहेत. आणि दादा आता कशाची रेसिपी करतोय आपण? शाबू खिचडी आता तयार करतोय आपण. ओके, इथं समोर बघू शकताय पोहे आता द्यायला सुरू केले दादांनी. तर आता हे पोह्यांचे रेडी आहेत, अखेर शेवटी पोहे मिळालेले दादांना. ओके ओके, काय काय टाकलं आपण आता? हे शाबू आहे, शेंगदाणा. ओके, शाबू आणि हे शेंगदाण्याचं कूट एकत्र करून घेतलंय, मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, अंदाजानं मीठ टाकतात दादा आता ह्याच्यावरती. पूर्वी तर अमोल सरकर आता हे तुम्ही बघू शकता शाबू खिचडी साठी लागणारं मटेरियल एकत्र केलं आहे. शाबू भिजवून ठेवला होता आधीच आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून आता आणि मीठ टाकून हा ही खिचडी शाबू एकत्र आता मिक्स करून घेतला जाईल. आता आता खूप चांगल्या पद्धतीने हाताने हे मिक्स करून घेतलं जाते आणि ही पुढची प्रोसेस आता केली जाईल. 3.5 किलोचा हा शाबू आहे आणि ही प्रोसेस आता आपण पुढं बघूयात. शाबू आता मिक्स करून घेतला व्यवस्थित. तर मित्रांनो जवळजवळ 3-3.5 महिने प्रयत्न करतोय हा व्हिडिओ करण्यासाठी, कधी कधी दादांना वेळ मिळत नाही, कधी मला मिळत नाही आहे. आणि 3 महिन्यापूर्वी येऊन इंटरव्ह्यू घेऊन गेलो होतो दादांचा, पण पोह्याची रेसिपी करण्याची वेळ आता आपल्याला जुळून आलेली आहे. बटाटा कापलेला का बटाटा घेतलाय? कापलेला हा बटाटा घेतलाय बारीक करून. हां, आणि हे आता शाबू भिजवून घेतलेला आहे. त्यात कूट घातलेला आहे, मीठ. आता मिरची किती टाकायची? भाजल्या बटाटा भाजल्यानंतर मिरची टाकायची, हलवून स फ्राय करून घ्यायचा, मग शाबू वाटायचा त्यात. हां, 7 वाजता संध्याकाळी 7 वाजल्यापासून तयारी चालू असते. संध्याकाळी 7 वाजता पोहे. मित्रांनो बघू शकताय मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे असं आपण म्हणतो. ह्या व्यवसाय करण्यासाठी किती कष्ट घेतले जातात, किती कष्ट करायची गरज असते हे समोर तुम्ही बघायला मिळाल. आता तर रात्री संध्याकाळचे 7 वाजल्यापासून ही तयारी चालू होती आणि आता रात्री 2:30 दादा उठून पोहे करतात आणि आपले मित्र समोर आता पोह्याचा आस्वाद घ्यायला लागतो. तर व्यवसाय म्हणजे काय समोर बघू शकता तुम्ही, ऊन वारा पाऊस असल्यावर काय करताय दादा? ऊन पावसात असतं का? इथं ताडपत्रे लावलेले आहेत. ₹75 स्टार्टअप होय, 75 पैसे चालू. 75 पैसे होते. किती साली चालू केले? ते आता 88 ला 88च्या अगोदरच वाटतं. 88च्या आधी होते 75 पैसे पोहे. हां, हा बटाटा आता तेलामध्ये फ्राय करून घेतला ना. तर मित्रांनो समोर बघू शकताय हा बटाटा आता तेलात चांगला फ्राय करून घेतला जातोय आणि त्यानंतर ही मिरची जी आहे ती बारीक केलेली
तेलात फ्राय करून घेतली जाईल। तर समोर बघू शकता मिरची आणि बटाटा तेलात चांगला फ्राय करून घेतला जाईल। हे आता समोर आता पण बघतोय ते शाबू खिचडीची प्रोसेस चालू आहे। पोह्याबरोबरच मित्रांनो खिचडी देखील स्टॉलवरती मिळते आणि ह्या खिचडीची प्रोसेस आता आपण स्टॉलवरती बघतोय। हे समोर बघू शकता मित्रांनो मऊसूत असा खिचडीसाठी शाबू भिजवलेला आहे आणि ह्या शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलं आहे आणि इथं समोरच आपल्या ह्या खिचडीसाठी लागणारा बटाटा आणि मिरची फ्राय करून घेतली जाते। काम करतानाच्या एकाग्रता बघू शकता तुम्ही। दादांना तसं जसं आपण विचारलं की ऊन वारा पाऊस काही असू दे इथं पोहे 2:30 वाजता तयार होतात आणि ते स्टँडवरती 3 वाजता स्टॉल लागतो। घरापाशी स्टॉल मित्रांनो बघताय तुम्ही, तर जेव्हा पाऊस असतो तेव्हा इथं ताडपत्री लावली जाते आणि ताडपत्रीमध्ये हा पोहे आणि खिचडी हे केले जातात। आता समोर बघूयात आपण, आता हा मसाला चांगला फ्राय झालेला आहे आणि शाबू आणि शेंगदाण्याचं कूट त्यावरती टाकलेलं आहे। आता हे सगळा मसाला एकजीव करून घेतला जाईल। आता हा गॅस मंद करून घेतलेला आहे आणि शाबू आता व्यवस्थित मिक्स केला जाईल। तर ही शाबू खिचडी आपल्या समोर तयार होते। मित्रांनो जेवढे जेवढे पोहे आणि शाबूचे शाबू खिचडीचे सांगलीत बघितली मी किंवा इतर पदार्थ, तर एवढी मोठी फ्लेम कोणीही करत नाही आणि ह्या फ्लेमवरती दादा व्यवस्थित कांदा मिरची व्यवस्थित भाजून घेतात पहिल्यांदा आणि ह्यामध्ये तेलामध्ये उकळत्या तेलामध्ये जेव्हा फोडणी पडली पहिल्यांदा तेव्हा जो काही घमघमाट सुटला होता तो इथं तुम्ही असतानाच बघायला पाहिजे होता, अनुभवता येईल तुम्हाला असा शब्दात सांगू शकत नाही मी। खूप सुंदर असा खिचडीची प्रोसेस आता इथं चालू आहे आपल्यासमोर। वा, खिचडी आता जवळपास तयार आहे आणि ही व्यवस्थित एक जीव केली जाईल। आता आता समोर बघू शकता ही खिचडीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि ही आता टेस्टी खिचडी भावदांची टेस्टी खिचडी आता रेडी खिचडीची आणि ही शाबू खिचडी आता तयार झालेली आहे। मिरची पूड जी टाकली होती तर त्यामुळं हे रंग जो आहे आता खिचडीला खूप छान आलेला आहे आणि ही उपवासाची शाबू खिचडी आता तयार आहे। तर मित्रांनो इथं रेड कार्ड तुम्ही बघू शकता समोर, हे पॉज करून तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळ्याचे रेड कळतील आणि दादांचा मोबाईल नंबर देखील आहे, तर मोबाईलवरती फोन करून देखील तुम्ही डायरेक्ट येऊ शकता। ते आता उपिटाची प्रोसेस चालू आहे मित्रांनो। हे उडदाची डाळ, हे जिरे मोहरी आणि हे बारीक केलेली मिरची आणि ताजा कढीपत्ता घेतलेला आहे। आता पुढची प्रोसेस आता आपण बघूयात। हा समोर बघू शकता हा कांदा देखील बारीक करून घेतलेला आहे, गाजर बारीक करून घेतलं जाते समोर बघू शकता तुम्ही, टम उपिटासाठी गाजर हे बारीक करून घेतलं फ्रेश बेळगावी गाजर आहे। ओके, आणि हा एक टोमॅटो देखील बारीक करून घेतलेला आहे। तर हे आता समोर तो आता आपण बघितलेले सगळे मसाले म्हणजेच उडीद डाळ, जिरे मोहरी, कांदा आणि कढीपत्ता मिरची ही सगळी एकत्र तेलामध्ये आता भाजून घेतली जाते व्यवस्थित। तर हा कांदा वगैरे फ्राय झालेला आहे चांगला, पाणी ओतलं जात आहे ह्या मसाल्यामध्ये। तर ह्या मसाल्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि ते चांगलं उकळलं की पुढची प्रोसेस आता चालू होईल। दूध आता टाकलेलं आहे यामध्ये, ते दुधामुळं काय होतं टेस्ट वाढते
ओके आणि हे बेळगावी गाजर आणि टोमॅटो देखील यामध्ये ॲड केलेले आहेत. तर उडपी पद्धतीचं जे उपीट केलं जातं तर त्याला दूध घातलं जातं आणि हे त्याप्रमाणेच आता ही दादांची प्रोसेस चालू आहे. त्याच्यासमोर बघू शकता तुम्ही आता हे चवीप्रमाणे मीठ घातलं जातं आणि हा दुधामुळे आता हा त्या सगळ्या मसाल्यांना पांढरा रंग आलेला आहे. हे चवीप्रमाणे साखर देखील आता त्यामध्ये टाकली जाईल. एक किलो रवा भाजून घेतलेला आहे आणि ही जी प्रोसेस चालू आहे ती एक किलो रव्याचीच आहे. तर एक किलोच्या उपीटसाठी आता ही प्रोसेस चालू आहे आणि हे व्यवस्थित एकदा उकळी आल्यानंतर या सगळ्या मसाल्याला चांगली उकळी आल्यानंतर हा रवा आता ह्यामध्ये टाकला जाईल. तर आता हा समोर बघू शकता तुम्ही रवा आता छान उकळी आलेली आहे या मसाल्याला त्यामध्ये टाकलेला आहे रवा. आता हा मंदाचेवरती रवा चांगला शिजवून घेतला जाईल. हे उडपी पद्धतीने जे पांढरा उपीट मित्रांनो करतो त्याची रेसिपी आता समोर आपण बघतोय. तर आता हे व्यवस्थित एकदा भाजून घेतल्यानंतर उपीट आता हे तयार होईल. जसं मी मगाशी सांगितलं तर त्या पद्धतीनं मित्रांनो बाळूदादांचे पोहे आणि उपीट खूप फेमस आहे सांगलीमध्ये. तर ते रेसिपी आता आपण बघतोय आणि आता हे समोर उपीट देखील आता तयार होते. छान अशी उकळी आलेली आहे आणि पुढची प्रोसेस आता आपण बघूयात. एक दीड वाजल्यापासून ही प्रोसेस चालू होते आणि तेव्हा जाऊन पहाटे 4 वाजता आपण गरमागरम पोहे खायला स्टँडवरती जातो दादांकडे. त्याच्या मागचे कष्ट तुम्ही बघू शकता किती आहेत ते. तर तेच दाखवण्याचा उद्देश होता माझा आणि बाळूदादा कशा पद्धतीनं त्यांचे फेमस पोहे आणि उपीट तयार करतात, स्वच्छतेची किती काळजी घेतात ते देखील तुम्हाला बघता आलं यामध्ये आणि रेसिपी कशी केली जाते ते देखील आपण इथं बघितलेले. तर मित्रांनो आता हे 2:30 नंतर हा स्टॉल स्टँडवरती झुलेलाल चौकामध्ये लागला जाईल पहिल्यांदा आणि झुलेलाल चौकात नंतर स्टँडच्या समोर लागला जाईल. तर मित्रांनो जेव्हा कधी तुम्हाला पोहे खायची इच्छा होईल तर बाळूदादांकडे नक्की या आणि व्हिडिओ बघून आल्यानंतर त्यांना कळवा की बाबा व्हिडिओ बघून आलो आहे आपण. तर त्यांना देखील आनंद होईल आणि तुम्ही रेसिपी नक्की ट्राय कराल. निम्याच्या वर सांगलीकरांनी ही रेसिपी बाळूदादांकडे टेस्ट केली असणार आहेत, पोहे खाल्लेले असणार आहेत 100%. पण सांगलीतून जेव्हा तुम्ही कधी बाहेरून याल तेव्हा बरोबर स्टँडच्या गेटसमोरच हा स्टॉल लागलेला असतो रेणुका नाश्ता सेंटरच्या नावानं आणि बाळूदादा देखील तुम्हाला समोर स्टॉलवरती दिसतील. तर हे आता उपीट तयार झालेलं आहे आणि हे तयार झाल्यानंतर आता हे एका वेगळ्या डब्यामध्ये काढून घेतलं जाईल. तर बाळूदादा सांगली इथला एकही अशी व्यक्ती नसेल की ज्यांनी तुमच्याकडे पोहे आणि उपीट टेस्ट केलं नसेल. सगळ्यांना तुमचं नाव माहिती आहे, पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आपण रेसिपी दाखवली आणि तुम्ही रेसिपी दाखवायला तयार झालात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद चॅनलतर्फे आणि सगळ्या सांगलीकरांतर्फे. काय सांगायचं तुम्हाला सांगलीकरांना? मला काय आमची क्वालिटी एकदम सगळीचा चांगली आहे. तर आमच्याकडे सगळी सांगलीतली लोक पोहे खायला, शाबू, उपीट, शिरा, पुरी भाजी स्पेशलिस्ट आहे आपली. पुरी भाजी पण फेमस आहे. फेमस आहे. ओके, काय सांगलीकरांना काय सांगाल तुम्ही? या एकदा टेस्ट करून बघा. Thank you.